नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक कॉमन समस्या डोकेदुखी तर पहा मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना बऱ्याच लोकांना डोकेदुखी वात नाक सिंका येणं बारीक ताप येणं यासारख्या अनेक समस्या नेहमी होत असतात पण आपण याकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात पण या समस्या सतत होत असतील तर त्या आरोग्यासंबंधी गंभीर समस्या असल्याचा इशारा आहे वेळीच याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आणि ते लक्ष दिलं नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी गाठता काही ठरू शकतं अशा प्रकारच्या डोकेदुखीकडे तुम्ही सा अजिबात सामान्य समजून दुर्लक्ष करू नका कारण की ही डोकेदुखी एखाद्या गंभीर आजाराच्या संख्येतही असू शकते जसे की ब्लड क्लॉट अनेकदा मेंदूमध्ये कशा प्रकारचे ब्लड क्लॉट तयार झाले तर याने सतत डोकेदुखी होऊ शकते जर तुम्हाला कधीकधी फार जास्त डोकेदुखी होत असेल वेदना असह्य से होत असतील तर आपल्या मनाने काही औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्या जर यावर योग्य वेळी उपचार केले तर ते ठीक आहे नाहीतर त्याचे ब्लड क्लॉट होऊन स्ट्रोकमध्ये बदलू शकतात किंवा हे जीव घेणंही होऊ शकतं त्याच्यानंतरचा दुसरा एक सा आजाराचा संकेत म्हणजे ऑप्टिक न्युरायटीस जर आपल्या डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या डोक्याच्या भागात जर वेदना होत असेल डोळ्याच्या पाठीमागे तर हे ऑप्टिक न्युरायटीसचं एक लक्षण असू शकता त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा यासाठी योग्य वेळी सल्ला घेणं खूप गरजेचं आहे ऑप्टिक न्युरायटिसमध्ये मेंदूपासून डोळ्यापर्यंतची माहिती पुरवणाऱ्या नसाचे काम असतं आणि त्याला जर काहीतरी इजा झाली त्याचं जर काही दुखणं असेल तर आपल्याला डोळ्याच्या पाठीमागा सिविअर पेन होऊ शकतो त्याने अनेक वेळा दृष्टीही जाऊ शकते तसेच मायग्रेन किंवा ट्युमर मायग्रेन आणि ट्युमरमध्ये एक सिव्हिअर डोकेदुखी होऊ शकते ही एक डोकेदुखी एक आपल्या मायग्रेन टीव्याचं एक लक्षणं असू शकतं बऱ्याच काळापासून डोकेदुखीची जर समस्या होत असेल तर वेळीच तज्ज्ञाचा सल्ला घ्या यामध्ये मायग्रेन पण असू शकतो ट्युमर पण असू शकतो किंवा नर्वस सिस्टीमचे संबंधित आजारही होऊ शकतो कधी कधी जास्त दिवसापर्यंत डोकेदुखी जर असेल तर ती अंगावर काढणं वाईट त्याचा प्र परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळीच असे छोट्याशा डोकेदुखीकडं वेळीच लक्ष द्या आणि मोठ्या आजारापासून वाचा तर पाहिजे होते आजचे हेल्थ टिप्स व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका तसेच या प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळवण्यासाठी माझे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या अंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद